त्याच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग आणि त्यातून आई स्वतः ताऊन सुलाखून बाहेर पडते आणि मुलीला सपोर्ट करते हे दाखवण्यासाठी माझ्याकडे खूप मोठा स्पॅन आहे, एक वर्षभर आहे. त्यामुळे मला हे असं वाटलं की खूप जास्त आव्हानात्मक आहे आणि मला वेळ आहे अनेक रंग त्या भारतीच्या कॅरेक्टरमध्ये भरायला. त्यामुळे सिनेमा असो, नाटक असो किंवा मालिका असो, मला खूप चांगली भूमिका मिळाली आणि सेटअप फार छान आहे. त्यामुळे मला नक्की स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू किती स्ट्रगल केलेस तो आठवतो का? एक पास्ट आपल्याला आठवतो किती आपण स्ट्रगल करून तुझे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी? हो ग, म्हणजे मी उरणमध्ये होते शिकायला 10वीपर्यंत आणि 10वीनंतर रुपारेल कॉलेजला आले. तिथे 11वी ते TY पर्यंत मी शिकले आणि तेव्हा राहायची व्यवस्था नव्हती. तेव्हा हॉस्टेलला राहायचो, बोटीनी उरणवरनं म्हणजे मोरापासून रेवसकरंज आपलं मोऱ्यापासून भाऊच्या धक्क्यापर्यंत प्रवास करायचा. नंतर त्या बॅगा घेऊन धावायचो, कपडे धुवायला घरी यायचो. आणि मी पण अशीच उरणमधली एक छोटीशी साध्या छोट्याशा तालुक्यातली एक मुलगी होते आणि तेव्हाही मला असं म्हणायचं, मी वाटत म्हणायचे की मला अभिनेत्री व्हायचं आहे. हसायचे जाऊतीभोवतीचे की कसं शक्य आहे, मुंबईत कसं जाणार, आपली काही ओळख नाही आहे तिकडे. पण अर्थातच ह्या सगळ्याच्या पाठीमागे शिक्षण ही महत्त्वाची भूमिका होती, किंवा हा माझ्या आईवडिलांचा स्टँड होता की शिक्षण घेऊनच हे करायचं. मग शिक्षण ते तुमचं ग्रॅज्युएशन आलं, अभिनयातलं शिक्षण आलं, अनौपचारिक शिक्षण आलं, तर तो प्रवास आजही तसाच आहे. ॲक्टरचं ग्लॅमर सगळ्यांना दिसतं, टी व्हीत दिसतो, पण प्रत्येक ॲक्टर हा जोपर्यंत तो ॲक्टर असतो तोपर्यंत तो कष्टच करत असतो, तो अविरत कष्ट करत असतो आणि म्हणूनच त्याचं एक मोठं फळ तुम्हाला पडद्यावर बघायला मिळतं. तर मला वाटतं अशी एक छोटी बैव आपल्या प्रत्येकाच्या मनात असते. कधीतरी आपण तिला खतपाणी घातलेलं असतं, ती मोठी होते, फ्लरिश होते आणि म्हणूनच आपल्याला ह्या बैवमध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. माझा शेवटचा प्रश्न आहे की तू चित्रपट सृष्टीत एवढं काम केलंयस आणि आता टेलिव्हिजन मध्ये काही फरक जाणवतो तुझ्या तुला कामामध्ये की त्यामध्ये प्रेशर होते ह्यामध्ये नाही, किंवा अजून काही वैयक्तिक तुझ्या गोष्टी चेंजेस झाल्यात काही पॅटर्न मध्ये? ॲक्टिंग तर ॲक्टिंग असते, पण खरं तर हे टेलिव्हिजनचं माध्यम मला ह्या 1.5 महिन्याच्या शूटिंगनंतर खूपच जास्त चॅलेंजिंग वाटत आहे सिनेमापेक्षा. कारण सिनेमा हा स्वायत्त आहे की आमची एक गोष्ट आहे, एक दिग्दर्शक आहे आणि त्याला हवी तशी तो ती भूमिका साकारतो. पण इथे फक्त गोष्ट नसते किंवा एका दिग्दर्शकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू नसतो, इथे चॅनल असतं, क्रिएटिव्ज असतात, त्याच्यानंतर लोकांना काय आवडतं आहे, तो TRP कसा राहायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी आपली भूमिका आपलं मालिका कशी बघितली गेली पाहिजे, ह्याचे जे ठोकताळे आणि गणितं आहेत ती बसवून रोज त्याच्यावर काम करायचं. रोज नवीन चॅलेंजेस येतात, काही चेंजेस येतात, तर हे सगळं हाताळून तुमची क्वालिटी मेंटेन ठेवायची आणि तुमचा ऑडियन्स सुटता कामा नये हे तर खूप मोठा टास्क आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठी टीम काम करते. त्यामुळे चॅलेंजिंग नाही असं नाही आहे, भयंकर चॅलेंजिंग काम आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह तशी नाहीये, तरी सुद्धा वीणा जामकर लोकांना माहिती आहे, काय सांगशील की सोशल मीडिया तितकं महत्त्वाचं वाटतं तुला ह्या काळात सुद्धा की काम जास्त की कामाने जास्त ओळख होते असं तुला पण? नाही नाही, आत्ता तसा काळ राहिला नाही. या 2 वर्षाच्या काळात मी जेव्हा लॉकडाऊनमध्ये बंद होतो घरात आपण, तेव्हा मी ठरवून थोडा वेळ सोशल मीडियापासून लांब गेले होते. म्हणजे मी काही पोस्ट करूया नको आणि तो एक वेळ खूप छान मिळाला स्वतःमध्ये, यु नो, अंतर्मुख होऊन विचार करायला आपल्या बहुतेकांना मिळाला. पण ही वेळ तशी नाही आहे. मला असं वाटतं की तुमचं काम तर महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यासोबत त्याची प्रसिद्धी जाहिरात करणं, लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. कारण आम्ही जेव्हा नाटक करायला सुरुवात केली तेव्हा चॅनल्स TV इतकं मोठं नव्हतं, वेबसिरीज वगैरे तर फार दूरची गोष्ट, OTT आत्ता आलं, त्यामुळे तेव्हा संख्या कमी होती कलाकृतींची, त्यामुळे कदाचित प्रमोशन नव्हतं, त्याचा काही फरक पडला नाही. पण आता इतकं मार्केटमध्ये मटेरियल आहे बघण्यासारखं, ते तुम्ही केलं आहे कुठे एका गावात कोपऱ्यात ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया, तुमचे इंस्टाग्राम अकाउंट्स किंवा फेसबुक अकाउंट्स याची गरज आहेच. पण तेच आहे की नुसतं फोटो टाकत राहिले, पोस्ट करत राहिले आणि काम नसेल तरी ते टेम्पररी राहतं. तर या दोन्हीची सांगड ही काळाची गरज आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.